नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचे प्रकार आपण संपूर्ण इथं अभ्यासलेला आहे। आता वाक्याचे प्रकाराच्या नंतर वाक्य रूपांतर हा घटक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। मित्रांनो बघा, वाक्य रूपांतर म्हणजे आता एका वाक्याचं रूपांतर दुसऱ्या वाक्यामध्ये करावयाचं आहे, पण असं करत असताना त्या वाक्यामध्ये जो काही अर्थ आहे तो अर्थ आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे। अर्थाला बाधा न येऊ देता आपल्याला वाक्य रूपांतर करावयाचं आहे। जे वाक्याचा अर्थ आहे ते न बदलू देता आपल्याला इथं वाक्याचं रूपांतर करणं गरजेचं आहे। तर आज आपण वाक्य रूपांतर कशा प्रकारचं केलं जातं ते आपल्याला इथं अभ्यासवायचं आहे। वाक्य रूपांतरामध्ये मग जे आता वेगवेगळे वाक्य आहेत, केवल वाक्य, मिश्र वाक्य, आज्ञार्थी वाक्य, संकेतार्थ वाक्य, जे काही आपण आतापर्यंत अभ्यासलेले जे काही वाक्य आहेत या वाक्याचं परस्पर रूपांतर केलं जातं, किंवा ज्याला आपण सरळ वाक्य किंवा स्वार्थी वाक्य असं म्हणतो, आपण शुद्ध वाक्य असं म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, या वाक्याचं परस्पर रूपांतर केलं जातं आणि त्यामधील जो आशय आहे, अर्थ आहे, तो मात्र आपल्याला कायम ठेवून त्याचं जे काही बदल आहे तो बदल करावायचा आहे किंवा रूपांतर वाक्याचं करायचं आहे ते आपण इथं अभ्यासूया। वाक्य रूपांतर वाक्य रूपांतर म्हणजेच काय याचं आपण स्पष्टीकरण इथं आपण लिहून घेऊया, जेणेकरून आपल्या ते वाचल्यानंतर केव्हाही लक्षात येऊ शकेल म्हणून आपल्याला स्पष्टीकरण लिहून घेणं गरजेचं आहे। लिहा, वाक्य रूपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचे मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करणे होय। यात विधानार्थी, प्रश्नार्थ, उद्गारार्थी तसेच केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर अपेक्षित असते। पाहता वाक्य रूपांतर म्हणजेच काय, त्या वाक्याचा जो काही मूळ आशय आहे तो मात्र बदलू न देता आपल्याला वाक्य रूपांतर करावयाचं आहे। आता कशा प्रकारे केलं जातं ते एक एक प्रकारचे आपण इथं वाक्यामध्ये रूपांतर करू। पहिला आहे
प्रश्नार्थक व विधानार्थी प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर सामान्यपणे ज्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे असा प्रश्न सरळ साध्या पद्धतीने विचारला जातो परंतु वाक्य परिवर्तनाच्या दृष्टीने विधानार्थी वाक्य नकारदर्शक असल्यास प्रश्न होकारदर्शक करतात व प्रश्न नकारदर्शक असल्यास विधानार्थी वाक्य होकारदर्शक करतात बघा म्हणजेच सामान्यपणे ज्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे असा प्रश्न सरळ साध्या पद्धतीने विचारला जातो. आता सामान्यपणे सर्वसाधारणपणानं असं जर म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे ते सरळ साध्या पद्धतीने असं विचारलं जातं, परंतु वाक्य परिवर्तनाच्या दृष्टीने विधानार्थी वाक्य नकारदर्शक असल्यास, आता विधानार्थी वाक्य आपण अभ्यासलेलं आहे, विधानार्थी वाक्य विधान म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं आणि म्हणजे अर्थाच्या दृष्टीने ते सरळ असतं, फक्त त्यामधून काळाचा आपल्याला बोध होतो, अशा वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असं आपण म्हणतो. तर असे असणारं जे विधानार्थी वाक्य आपण इथं माहिती अभ्यासतोय बघा, विधानार्थी वाक्य जर नकारदर्शक असेल तर प्रश्न होकारदर्शक करतात, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जे बनवायचं आहे ते आपल्याला होकारदर्शक असं बनवायचं आहे. आणि प्रश्न नकारदर्शक असल्यास विधानार्थी वाक्य होकारदर्शक करतात. म्हणजे जर प्रश्नार्थक वाक्य इथं नकारदर्शक जर असं असलेलं असेल आणि आपल्याला विधानार्थी करायचं जर असेल तर होकारार्थक आपल्याला करावा लागतं. काही उदाहरणच आपण इथं लिहून घेऊया. प्रश्नार्थक
वाक्याचे किंवा आपण दोन्ही मिक्स आपण इथे घेऊया. उदाहरण क्रमांक एक, शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाही, कोणाला आवडत नाही. हे वाक्य प्रश्नार्थक आहे. शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाही, प्रश्नार्थक वाक्य. या वाक्याचा आपण विधानार्थ करूया. शेक्सपियरची नाटके प्रत्येकाला प्रत्येकाला किंवा सर्वांनाच आवडतात. विधानार्थी वाक्य. आपण काही दोन तीन उदाहरणं लिहून घेऊया आणि स्पष्टीकरण नंतर याचं पाहूया. मध्यरात्री स्मशान भूमीत कोण जाईल, प्रश्नार्थक आहे. मध्यरात्री स्मशान भूमीत कोणी जाणार नाही, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. प्रश्नार्थक वाक्य आहे.
आम्ही तुमचे उपकार आम्ही तुमचे उपकार मुळेच विसरणार नाही. उदाहरणार्थ वाक्य मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? प्रश्नार्थ कसा आहे? मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी. विधानार्थ हे उदाहरण आपण इथं समजून घेऊया. इथं असणारे प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य तयार केलेलं आहे. पहिलं वाक्य आपण वाचूया. इथं शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाही. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा निघतो की शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाहीत. म्हणजे इथं आता इथं नकारार्थी आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, नकारार्थी आहे. माझं याचं विधानार्थी करायचं आहे आणि ते वाक्य होकारार्थी करावं लागेल. आपल्याला नकारार्थी प्रश्नार्थक असेल तर त्याचं रूपांतर करत असताना होकारार्थी विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करावं लागेल. शेक्सपियरची नाटके प्रत्येकाला किंवा सर्वांनाच आवडतात. शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाहीत म्हणजेच काय? शेक्सपियरची नाटके सर्वांना आवडतात किंवा प्रत्येकाला आवडतात असं वाक्याचं होतं. दुसरं वाक्य आहे, मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल. आता स्मशानभूमी, स्मशानभूमी म्हटल्यानंतर आपल्याला भीती वाटते. मग तेही मध्यरात्री स्मशानभूमीमध्ये जाणं म्हणजे भयानकच आहे असं. म्हणजे मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल, कोणी जाऊ शकेल का, म्हणजे कोणी जाणार नाही असं इथं म्हणायचा अर्थ आहे. की मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल हे प्रश्नार्थक झालं. विधानार्थी काय होईल? मग मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही हे विधानार्थी झालं. म्हणजे प्रश्नार्थक असलेलं वाक्य नकारार्थी असलेलं त्याचं होकारार्थामध्ये बदलायचं आहे ते विधानार्थी. तिसरं वाक्य आहे, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यावरती उपकार केलेली आहे
तर आपण असं म्हणतो की आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, म्हणजे कधी विसरू शकणार नाही असं म्हणायचा अर्थ आहे. आणि तोच अर्थ आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये आपण घेतो इथं, आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. हे विधानार्थी वाक्य इथं झालेलं आहे. त्यानंतरच मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का, म्हणजे मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का, हा प्रश्न इथे केलेला आहे. त्याचं वाक्य झालेलं आहे, मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी. मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी हे विधानार्थी वाक्य इथं आपण निर्माण केलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे अशा प्रकारचं. म्हणजे इथं प्रश्नार्थक असेल आणि ती नकारार्थी असेल तर त्याचं होकारार्थीमध्ये, विधानार्थी करत असताना होकारार्थीमध्ये त्याचं रूपांतर करणं गरजेचं आहे. आपण इथं प्रश्नार्थकचं विधानार्थीमध्ये आपण इथं रूपांतर इथं केलेलं आहे. यानंतर काही उदाहरणंही आपण इथं घेऊया. एक वाक्य आहे, हापूस आंबा हापूस आंबा सर्वांनाच आवडतो. हे वाक्य विधानार्थी आहे. आता हापूस आंबा सर्वांनाच आवडतो, हापूस आंबा हापूस आंबा कोणाला आवडत नाही, कोणाला आवडत नाही. हे प्रश्नार्थक वाक्य. विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक